हे व्हाट्सअप गाइज, मी राज मात्रे. तर आता मी आलो आहे कालागोडा फेस्टिवल. कालागोडा फेस्टिवल आहे चर्चगेटला. चर्चगेटला लेफ्ट घेतलं की डायरेक्ट स्टेशनच्या बाहेर पडलं, लेफ्टलाच आहे कालागोडा फेस्टिवल. तर आपण आता तिकडेच चाललो आहे कालागोडा फेस्टिवलला. 8 फेस्टिवल आहे तर आपण जाऊया तिकडे. पहिलं चेकिंग आहे इकडे. एक सब्सक्राइबर पण वाढला आपला. जाऊया आत मध्ये. आपण आता आलोय 8 फेस्टिवल मध्ये आतमध्ये. आपण जाऊया, आपण जाऊया इकडे. तुम्हाला दाखवतो इथे सर्व जेली फिश, सर्व फिश वगैरे आहेत. इथे असे फिश वगैरे बनवलेत. एक कपड्यांपासून बनवले असे सर्व. हे काय माहित नाही. हे तर जेली फिश आहे. इथे मासे वगैरे आहेत असं बनवलेले. शॅम्पूच्या बॉटलचा बनवलाय मासा. आपण जाऊया दुसऱ्या इथे. आणि हे काय आहे मला माहित नाही. आपण जाऊन बघूया इकडे काय आहे. एवढं मोठं आहे ते लिहिलंय काहीतरी आहे. बघूया. हे काय आहे समजलं. इकडे लिहिलंय चरखा आहे. हा टाटा स्टीलनी बनवलाय हा पूर्ण. आपण जाऊया दुसऱ्या इथे. आपण आता इथे आलोय. इथे वक्त की बाते आहेत, म्हणजे सर्व जुन्या काळातलं आहे असंच नाव दिलंय यांनी याचं. वक्त की बाते. जुन्या काळातल्या खिडक्या वगैरे आहेत इथे. हे सायकलचे टायर वगैरे आहेत आणि हे दरवाजे वगैरे आहेत. आणि आपल्याला इकडे अजून एक ब्लॉगर भाई, ब्लॉगर दादा पण भेटला इकडे. कसा आता करतोय? आता इथनच चालू झालं. आता तुझं पण हा भेटूया. हा इथे चाक आहे असं सर्व आहे इकडे. आपण दुसऱ्या इथे जाऊ. इकडे टायर वगैरे आहेत गाडीचे आणि लहान मुलांचे बाईकचे टायर आहेत. जाऊया दुसऱ्या इथे पुढे. हार्ट. आता आपण इकडे आलोय. हार्ट एक नंबर आहे, डान्सिंग हार्ट आहे हा. आपण जाऊया पुढे. तुम्हाला समजेल हा फोटो बघून, हा पोस्टर बघून तुम्हाला समजेल डान्सिंग आर्ट आहे हा. असं आहे सर्व. दुसऱ्या इथे जाऊया आपण. हे BSTच आहे. इथे बस आहे मिनी, एकदम छोटी बस आहे. मस्त बनवली ही बस छोटी. सात ऑगस्ट. आपण जाऊया आतमध्ये बघूया. इथे सर्व फोटोज लावलेत पहिल्याच्या जुन्या काळाच्या बस कशा होत्या वगैरे. आणि आपल्या CST सर्व असं आहे. आणि डबल डेकर बस आपली. ही डबल डेकर बस खूप जुनी आहे. जुनी आहे खूप. 1967 ची बस आहे. आणि सर्व अशाच बस आहेत. आणि इकडे त्यांनी दाखवलंय पण. हे काय आहे का?
ट्राम आहे, ती पण ट्राम आहे, इलेक्ट्रिक ट्राम आहे, ती घोडा ट्राम आहे. इलेक्ट्रिक ट्राम आहे आणि घोडा ट्राम आहे. ही 1874 ला मुंबईमध्ये सुरुवात झाली. 1874 ही ट्राम, घोड्याची ट्राम, घोड्याची ट्राम हा. आणि 1909 पर्यंत ती चालायची, मुंबई बंद झाली. बंद झाली. हा, कुलाबा टू दादर डीडी, कुलाबा टू दादर डीडी व्हाया काळबादेवी, काळबादेवी कडून जायची. हा, या दोन घोडे बांधले जायचे. ट्रामला युटर्न नव्हती, त्यामुळे सरळ मार्गात सरळ यायची, थोडा रिवर्स यायची. घोडे विरुद्ध दिशेला बांधायचे. बांधायचे. ओके. तिची दोन घोड्याची क्षमता 40 प्रवासी ओढण्याची तिची क्षमता होती, दोन घोड्यांची. हो, 40 प्रवासी ओढण्याची क्षमता होती. ती गाडी कुलाबा ते दादर डिकी पर्यंत जायची. त्या आसनची तिची अशी सिस्टम होती की ज्यावेळी लास्ट स्टॉप गाडी थांबायची तेव्हा कंडक्टर ड्रायव्हर त्यांना घोड्यांना मागे बांधायची. तर मागे बांधताना कंडक्टर ड्रायव्हर सीटची पोझिशन या पद्धतीने करायची. अरे मस्त. दाखवा परत. अशी चेंज करायची. हा, ही आमची सीट आहे. पुढे डायरेक्शन व्हायचं कंडक्टर ड्रायव्हरची पोझिशन. थँक यू अगा. तरी असं आहे. आणि या आत्ता पण चालतात BST बस, डबल डेकर ओपनवाल्या. आपण पुढे पण बघूया, इकडे आहे चांगलं चांगलं. सर्व असं आहे. आणि हे काय अगा, आपले जुने कंडक्टरची वापरात आलेले पंच मशीन आहेत. पंच मशीन आहेत जुन्या जुन्या. हे कुठल्या काळातले मला सांगा ना जरा. हे आता आपले बघा 1900 काळ सुरू होऊन आपल्या हे पूर्ण दिल्ली आहे. ऑलरेडी इथून पण दिवाळी संबंधीचे वेगवेगळ्या प्रत्येक सणाचे आहेत. ओके. आणि हे आताचा सध्याचा टायमिंग काय, याच्यानंतर चलो ऍप आलेले आहे. या टायमॅक्सच्या अगोदर चलो ऍपच्या वेळ. आणि ही सर्व आपल्याला माहिती म्युझियम आणि मध्ये आपल्याला मिळून जाईल. आणि ही तिकीट मी वापरली. नाही, आपण त्या काळात नव्हतं तिकीट. नाही ही हा ही नाही, याच्यामध्ये दुसरी होती ना ती. अल्बम आहे तिथे सापडेल तुला बघायला. ऐका, एक मिनिट आपण तिकीट बघूया. तिकीट टाकू ना, तिकीट टाकू. हा, मी ही तिकीट, ही तिकीट वापरली. ही ट्रामची तिकीट आहे का? ह्या सर्व तिकीट आहे. असं होतं तिकीट पहिल्याच्या. कागदी मॉडेल आहेत का? हे कागदाचे आहेत का? थँक्यू अगा. थँक्यू. आपण जाऊया दुसऱ्या इथे. आणि हे आपल्या इकडे अशी दगडं ठेवलेली आहेत, मरीन लाईनच्या इकडे पूर्ण अशीच दगडं ठेवलेली आहेत. त्यांनी इकडे शेप बनवून ठेवलेत हे पण. आणि पुढे पण जाऊया आपण, बघूया. हे काय माहिती नाही, ओव्हरलोडिंग लिहिलं तिकडे. आपण दुसरे जाऊया. आणि हे म्हणजे आपण पाय ठेवलं की त्या असं ते असं हलतं. दाखवतो तुम्हाला पण जसं हे चालतात बघूया. ते हलेल बघा. म्हणजे आपल्याला त्या स्टेप्सवरती नीट पाय ठेवायला लागतो, तर ते आपल्याला लागू पण शकतं. दुसरे जाऊया आपण. आणि इकडे टायर पासून असं हे सर्व बनवलंय, टायर पासून असं बनवलंय. पुढे जाऊया आपण. तर हे द बॉम्बे बायोस्कोप नाव आहे. इकडे सर्व आपल्या जुन्या काळातले मुंबईचे फोटो आहेत. सर्व तुम्हाला दिसत असतील फोटो. आणि इकडनं पण दिसत आहे. आपण जाऊया इकडनं. हे मस्त बनवलंय. ही बायोस्कोप आहे जुन्या काळातली. आपण आता व्हिडिओ काढू इकडची. घुमाव बाय. फोटो निकालना दूर जाके अच्छे से निकाल. नहीं अच्छा. हाँ, दिखा दिखा. अमिताभ बच्चन दिखा मेरे को. इंडिया दिखा. अजय देवगन दिखे.
हो गया ना, ठीक है, थैंक यू भाई। झाले आपण सर्वे पकड़ सर्वे फोटो बघितले, आणि दुसरे जाऊया आता। आणि हे डर्बी शर्यत है इकडे, यांनी असं मस्त हे बनवलं इकडे। डर्बी शर्यत आपण दुसरे जाऊया आता, बघूया दुसरे ते। आणि आपण आता इथे आलोय, हे स्पेस रिलेटेड आहे इकडे, असं बनवलंय हे मस्त। आपण जाऊया दुसऱ्या इथे। आणि आपण आता इथे आलोय, इकडे फॅशन डिझायनर आहेत, म्हणजे फॅशन डिझाईन असं दाखवलेत, पुतळा आहे एक, त्याच्यावरती सर्व कपडे वगैरे त्यांना घातलेत, फॅशन डिझायनर आहेत। आणि इथे वायफायचं काहीतरी आहे, काय माहीत काय आहे। आणि इथे फॅशन डिझाईन्स आहे सर्व, असं डिझाईन केले यांच्या अंगावरती। आणि याच्या हाताला कीबोर्डचे कीज लावले सर्व। आणि असं आहे सर्व, इकडे पण हे असं, ॲक्च्युली याला लाईटिंग आहे, ती संध्याकाळी दिसेल। आणि याला असा ड्रेस घातलाय पुतळ्याला। आपण जाऊया दुसऱ्या इथे। आणि आता आपण इकडे आलोय, आपण आलोय आता इथे, इथे घोड्याच्या शेपमध्ये मस्त बनवलं हे। जाऊया आपण आता दुसऱ्या इथे। आता हे आपल्याला सांगतील ब्लॅक क्यूब बद्दल, काय काय आहे हा जो घनाकार आहे तो आपल्या मेंदूचं प्रतीक आहे। हा आपला मेंदू खूप अनकॉन्शियस असतो, जागृत अवस्थेत नसतो। हो, जर आपण आपले सेन्स जागृत ठेवले, पाच सेन्स जागृत केले ना, तर आपण अंतर्मुख होऊ शकतो। त्यामुळे अंतर्मुख होताना आपल्या आतमध्ये एक प्रगल्भ व्यक्ती आपल्याला दिसून येते। हो, आणि ती प्रगल्भ व्यक्ती आपल्याला जाणवली तर आपण आपल्या जीवनाचं जे ब्लॅक बुक आहे ना ते वाचू शकतो। तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघा तर तुम्हाला तुमचंच प्रतिबिंब दिसू शकतं। हो, मग याच्यावर तुम्ही स्वतःला वाचलात तर तुम्ही पूर्ण मेंदू वाचू शकता, लाईफ वाचू शकता। हे मेंदूचं प्रतीक आहे, ह्याच्यामध्ये हे सात स्क्वेअर आहेत। हे सात स्क्वेअर तुकडे घेऊन तुम्ही हा एक स्क्वेअर बनवायचा आहे। आता हे मी असं केलं की हा पूर्णपणे स्क्वेअर बनतो। ह्याच्यामध्ये तुम्हाला मुलांसाठी हे पाच बेनिफिट्स आहेत, कलर्स हे बेनिफिट्स आहेत। हे खेळलं तर इम्प्रोव्हाइजेशन आहे, विज्युअल आयक्यू, चॅलेंज सॉल्व्ह करायचं असेल तर, प्रेझेन्स माइंड असेल करायचं असेल तर, आणि बुद्धिमत्ता वाढवायची असेल तर, त्याच्यापासून आम्ही जवळपास 200 शब्द आकार बनवलेले आहेत। ह्याच्यापासून, या पझलपासून, ह्या पझलपासून 200 आकार बनलेले आहेत। आणि त्याचा इथे क्वेश्चन्स आहे आणि इथे मागे आन्सर म्हणून दिलेले आहे सगळे, हे आन्सर्स आहेत। हो, तर असे आम्ही एकूण 500 बनवलेले आहेत आकार। आणि हे गेल्या कालागडामध्ये पण आम्ही एक मोठं एक इन्स्टॉलेशन केलेलं ह्याच कोरिगेटेड पासून, म्हणजे हे पूर्ण मटेरियल नेचरला आहे आणि याचा खूप फायदा होऊ शकतो मुलांना आणि समाजामध्ये अवेअरनेस निर्माण होऊ शकतो। हो, मुलांमध्ये कॉन्शियसनेस त्यांना, एकाग्रता नसते ना जास्त, बरोबर, तर ती याच्याने वाढू शकतो, वाढू शकतो खूप प्रमाणात। थँक्यू अगा, धन्यवाद, खूप चांगलं काम करते। थँक्यू। आपण जाऊया दुसऱ्या दादा। आणि इथे पूर्ण म्युझिकच्या सीडेज आहेत, आपण बघूया आतमध्ये जाऊन। असं आहे सर्व, जुन्या काळातल्या कॅसेट पण आहेत इकडे। ही जर आमच्याकडे पण होते असं, म्हणजे मी पण यूज केले असं। स्पॉटीफाय सर्व जुन्या गाण्यांचे कॅसेट पण आहे इकडे, यूट्यूब, स्पॉटीफाय, मस्त बनवलं आहे इकडे सर्व। दुसऱ्या इथे जाऊया आपण। आपण आता इथे आलोय, इथे मस्त आर्ट बनवलं आहे, वेअर मेअर नाव आहे जर, आपण जाऊया आतमध्ये। असं आहे आतमधनं, आणि इकडनं एक्झिट आहे,
या साइडचं पण मस्त आहे इकडनं डिझाईन. आपण जाऊया दुसऱ्या इथे. इथे सर्व दगड बॅलन्स केले ते आपल्याला सांगतील. हिंदी की मराठी? मराठीत बोल. ओके, माझं नाव गौतम वैष्णव आहे. हा, मी पुण्यावरनं आलोय. तर मी रॉक बॅलन्सिंग हा आर्ट करतो जे भारतात 4 ते 5 लोक करतात. आणि मी व्हॅलीज मध्ये जातो, दगड लावतो. मला ट्रेक करायचा लई शौक आहे, तर अशी दगड आम्ही लावतो. आणि लोक म्हणतात फेविकॉल लावलाय, म्हणून मग आम्ही असं उचलतो आणि असं बॅलन्स करून दाखवून देतो. हे करून दाखव ना मला ऍज अ त्याला वेळ लागला. मग याच्यामध्ये करून दाखव. 3000 कर ना एकदा. ठीक आहे, चालेल. थँक्यू. सो इफ यू वॉन्ट टू सी, यू कॅन चेक आउट माय इंस्टाग्राम GAUTII009. चौथी पोस्ट. थँक्यू. थँक्यू. आणि हे यांनी बनवलेलं आहे मागे. आणि हे मस्त बनवलं यांनी मागे. त्यांना बोललो हे करा, तर त्यांनी नाही केलं. ते बोलतात त्याचा वेळ लागेल. ठीक आहे, बोललो जाऊ दे. आता आपण हे करूया. आता आपण हा दगड बॅलन्स करूया उचलून परत. एकदम कमी टाइम. व्हेरी गुड. अभी ऊपर वाला अजून. व्हेरी गुड. चाले 35 सेकंड मध्ये झाले आपलं. आता आपण हे पण करूया. व्हेरी गुड. व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. ऍक्शन करा. ठीक आहे ना, चालेल. ऍक्शन करा मागे फक्त. हे पण झालं आपलं. व्हेरी गुड. 35 सेकंड मध्ये मस्त. दुसरं पण करूया आपण. थांबा, आपण हे ट्राय करूया. आता हे पण करूया आपण. ठीक आहे, तोपर्यंत त्याच्याकडे बघत राहा. गाई नका करू रे. अरे माझे पण आपल्याला आता हे करायचंय. असं असं कर, माझ्यासाठी. आता आपण हे करूया. यू आर सेइंग इट इज नेगेटिव. नॉर्मल आहे. इसका एंगल रखा. ठीक आहे, उठायचं नाही. मैंने छोड़ा के ऊपर वाले रॉक को. आई एम जस्ट मूविंग इट. द एंगल इट इज. इधर जा रहा है. इधर करायचं. आप क्या कर रहे हो? ऐसे मैंने सिर्फ इधर ही पकड़ा है और मैं इधर से देख रहा हूँ उसको कहाँ पे जा रहा है. ठीक है, देखो. आपण हे पण केलं. आता हे करायचं फक्त आपल्याला. हे पण करूया आपण. मॅडम रूल मालूम आहे ना, करणे हे झाल्याशिवाय उठायचं नाही. पण मी इकडे सर्वे केले. हा लास्ट आहे फक्त माझा. करूया. या पॉइंट वर पाहिजे. या पॉइंट. या पॉइंट ठेव. काय राहणार सगळं केलं म्हणून. दादा म्हणते या पॉइंट वरती आहे, पण या पॉइंट वरती ठेवायचं. आता बघूया. बॅलन्स
चलो आ जाओ, कम ऑन टू फास्ट वन, एकदम शुरू है। आपके साथ कौन है? बैग ले लो, बैग ले लो, बैग दे लो, मेरा बैग ले लो। सर रूल ऐसा है, जैसा है वैसा चाहिए, तब तक उठना है। रॉकेट सारखा दादाने असं लावलंय, पण आता इकडेच मला लावायचं परत। व्हेरी गुड, व्हेरी गुड। अभी अभी मॅडम उपर वाला आपको नहीं खड़ा करना है। अच्छा, खड़ा ऊपर वाला पॉइंट। आई वांट लाइक दिस। ओके, यू वांट लाइक दिस। आराम भाई, ये तो ठीक है। तुमने पार्टी कैसे किया था? बिस्किट कैसा किया था? क्रेजी है। अगर तो ठीक है, क्रेजी है। बिस्किट बन गया। अरे कट दे वीडियो। हां हां झाला है आपण माझा। हां रे झालंय माझं, सर्व केलंय नाही दादाने, बिस्किट पण उभा केलेला। मी नवीन शोधलंय आणि मी असं बघितलंय की ते पृथ्वीवरती आठते दहा लोक करतात आणि मी त्याच्यावरती एवढा फोकस आहे ना की लाईक। फॉलो करा इन्स्टा आय डी ला, व्हेरी मच। हा जो तो दगडाचा गेम होता, तिकडे मी सर्वी दगड लावली। त्याचा नियम होता की जोपर्यंत आपल्याला दगड लागत नाही तोपर्यंत तिकडनं उठायचं नाही, पण माझं 35 सेकंड मध्ये सर्व झाले, म्हणजे एक एक दगडाला मला 35 सेकंड लागले करायला। झालं आता ते, दुसऱ्या ते जाऊया आपण। हा एक आर्ट बनवला इकडे मस्त, टेक वुमेन करून आहे, मस्त बनवले हे। जाऊ दुसऱ्या इथे आपण। आणि यांच्या इकडे छोटा एक नाटक चालू आहे, पॉलिटिशियन वरती आहे। खेलो इंडिया अच्छे शिक्षण की जरूरत है। मोदींची एक्टिंग केली इकडे। हमारी सरकारी हमें हमारे प्राइवेट एजुकेशन लाना, देश की उन्नति करनी पड़ेगी। पढ़ेगा इंडिया तभी तो बढ़ेगा इंडिया। क्या प्राइवेट एजुकेशन भी नहीं पता? इंटरनेशनल हॉस्पिटल नहीं पाजे। करेंगे करेंगे करेंगे। मेरे प्यारे भारतवासियों, हमारे देश में बीमारियों की संख्या काफी है, मरीजों की संख्या काफी। मस्त एक्टिंग के लिए पूरा नहीं, जो सरकारी अस्पताल ये दूर नहीं कर पाए। हमें हमारे देश में प्राइवेट मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल खोलने पड़ेंगे। अरे देश की उन्नति करनी पड़ेगी,
बीमारी से उठेगा इंडिया, सभी को जिएगा इंडिया। प्राइवेट हॉस्पिटल है तिथे सर्व मूलभूत गरजा प्राइवेट झाल्या पाहिजे। करेंगे करेंगे करेंगे। मेरे प्यारे भारतवासियों, अभी मैं आप सबसे विदा लेना। आपण आलोय आता इथे, आम्ही भारताचे लोक, जे आपल्या भारताचे लोक दाखवले तिकडे सर्वे, भारताचे संविधान मस्त आहे, मस्त बनवले। आपण जाऊया दुसऱ्या इथे, इथे आलोय। इकडे एक लेडीज आहे, मस्त तिला डिझाईन केलंय। इथे मस्त डिझाईन केलंय। आता आपण जाऊया, सर्वात लास्टचा आर्ट आहे, जाऊया आपण इकडनं। आता मी आलो कालाकोटा फेस्टिवल मधनं। आता इकडेच ब्लॉग एंड होतोय। तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये। बाय।